इथं डिफरन्सच्या जी सम ऑफ रिमेनिंग टू साईड्स असं होतं त्याच्या आता डिफरन्स बिटवीन रिमेनिंग टू साईड्स आहे तर या टाईपचे कन्स्ट्रक्शनमध्ये दोन टाईप आहेत तर त्याच्यापैकी फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट वाय झेड मीन्स बेस दिलाय सेवन पॉईंट फोर सेंटीमीटर अँगल एक्स वाय झेड फोर्टी फाय डिग्री म्हणजे बेस अँगल आहे आणि रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स टू पॉईंट सेवन आहे तर अगोदर अनालिटिकल फिगर काढू आणि मग याच्यामध्येच आणखीन दुसऱ्या प्रकारचं एक्झाम्पल कसं होईल ते पण एक्झाम्पल आपण पाहू तर अगोदर अॅनालिटिकल फिगर बघा उजव्या कोपऱ्यामध्ये छोटी काढायची त्याच्यामध्ये बेस घेऊ आधी बेस वाय झेड आहे फो सेवन पॉईंट फोर आणि अनॅलिटिकल फिगर न मोस्ट म्हणजे ॲक्च्युअल मेजरमेंट न घेता काढायचं आहे वाय झेड सेवन पॉईंट फोर सेंटीमीटर नंतर बेस अँगल मीन्स वाय अँगल फोर्टी फाय डिग्री आहे फोर्टी फाय डिग्री आता रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स आहे मग आता डिफरन्सपैकी बघा वाय झेड हा बेस आहे म्हणल्यानंतर इकडं पहिली साईड एक्स वाय होणार आहे आणि दुसरी साईड एक्स झेड होईल तर फर्स्ट साईड ग्रेटर आहे आणि मग फर्स्ट साईड जर ग्रेटर असेल फर्स्ट साईड एक्स वाय कशामुळे आहे कारण बेस अँगलचा व्हर्टेक्स ज्या साईडमध्ये असेल बेस अँगलचा व्हर्टेक्स ज्या साईडमध्ये असेल ती साईड फर्स्ट साईड होते त्यानुसार फर्स्ट साईड एक्स वाय आहे म्हणून मग आता याच्यामध्ये फर्स्ट साईड ग्रेटर जर असेल आता फर्स्ट साइड ग्रेटर है, है है। so, first side आहे बिकॉज ह्या दोन्हीचा डिफरन्स पॉझिटिव्ह टू पॉईंट सेवन आहे सो फर्स्ट साईड ग्रेटर आहे सेकंड साईडपेक्षा मग अशा वेळेला जो पॉइंट आपण घेणार आहे तो वरच्या साईडला असणार आहे कुठंतरी तो पॉइंट आपण इथं आहे असं समजू पी पॉईंट घेऊ आणि मग तो पी झेड जॉईन केला आणि पी झेडचा परपेंड्युलर बायसेक्टर आपण काढणार आहेत मग तो जिथं इंटरसेट होईल तिथं पॉईंट असणार आहे यक्स आणि मग एक्स झेड आपण जॉईन करू बघा मग आता एक्स वाय मायनस यक्स झेड यांचा डिफरन्स टू पॉईंट सेवन होईल कारण पी पॉईंट आपण इथं कशा किती डिस्टन्सवर घेतला आहे टू पॉईंट सेवन जो डिफरन्स होता दोन्ही साईडचा तितक्या डिस्टन्सवर पी पॉईंट घेतला आहे आणि आपल्याला माहिती आहे एक्स पी जेवढ्या डिस्टन्सचा आहे तेवढाच एक्स झेड होणार आहे कारण हा परपेंड्युलर बायसेक्टर ऑफ पी झेड पी झेडचा परपेंड्युलर बायसेक्टर आहे एक्स क्यू हा परपेंड्युलर बायसेक्टर आहे दॅट मीन्स एव्हरी पॉईंट ऑन दॅट परपेंड्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स आहेत दॅट मीन्स पी एक्स आणि एक्स झेड दोन्ही इक्वल होतात आणि पी क्यू आणि क्यू झेडसुद्धा इक्वल होईल बिकॉज क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी झेड आणि मग आता एक्स झेड जेवढा आहे तेवढाच एक्स पी आहे मग एक्स वायमधून एक्स झेड मायनस केला तर टू पॉईंट सेवन राहते मग पी हा टू पॉईंट सेवनवर घ्यायचा आहे दिस इज अॅनालिटिकल फिगर ॲनालिटिकल फिगर प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये ॲनालिटिकल फिगर काढणं नेसेसरी आहे आता त्याच्यावरून आपण ओरिजनल फिगर काढू ओरिजनल फिगर काढण्यासाठी अगोदर ॲनालिटिकल फिगरमध्ये जे दिले आहे त्यानुसार बघा तशाच पद्धतीने काढायचे अगोदर बेस घेऊ वाय झेड वाय झेड सेवन पॉईंट फोर मग आपण सेवन पॉईंट फोरचा सेगमेंट घेऊ झिरोच्या मार्किंगपासून सेव्हन पॉईंट इथपर्यंत सेव्हन आणि त्याच्या पुढं मिलीमीटरच्या फोर लाईन्स दिस इज सेवन पॉइंट फोर नाउ दॅट बेस वाय झेड इज सेवन पॉईंट फोर सेंटीमीटर आता बेस अँगल घ्यायचा आहे सेवन पॉइंट फोर नंतर बेस अँगल बेस अँगलसाठी प्रोटेक्टर वाय वायआरटेक्स पॉईंटवर आपण व्हर्टिकल लाईन मॅच करू हॉरिझॉन्टल लाईन वाय झेड ला मॅच करू आणि झिरो पासून मोजू थर्टी आणि फोर्टी फोर्टी फाईव्ह फोर्टी आणि फिफ्टीच्या मधली डार्क लाइन फोर्टी फाईव्ह होईल तिथं मार्किंग करू आणि त्यानंतर स्केलच्या साह्याने रे काढू आता हा रे आपण काढला या रेवर कंपासच्या साह्येने पी पॉईंट घ्यायचा आहे बघा पी पॉइंट किती डिस्टन्सवर घ्यायचा आहे वायपासून टू पॉईंट सेवन म्हणजे दोन्ही साईड ज्या दोन साईडचा डिफरन्स दिला आहे डिफरन्स म्हणजे ग्रेटर साईड मायनस स्मॉलर साईड ह्याच्या ह्याचा जो डिफरन्स आहे तेवढ्या डिस्टन्सवर पी पॉईंट घ्यायचा आहे मग तो तेवढं डिस्टन्स आहे टू पॉईंट सेवन मग झिरोच्या मार्किंग पासून आपण मेजर करू कंपासमध्ये टू पॉईंट सेवन आता एवढं डिस्टन्स टू पॉईंट सेवन आहे वाय वरून टू पॉईंट सेवनचा चाप काढल्यानंतर इथं आता पी पॉईंट मिळतोय दिस इज पी पॉईंट पॉईंट पी आणि मग पी झेड जॉईन करू पी झेड जॉईन केला आता पी झेड जो सेगमेंट आहे पी पॉइंट आपल्या मनाने घेतला आहे हा मध्ये नव्हता पॉईंट हे डिस्टन्स टू पॉईंट सेवन दोन्ही साईडच्या डिफरन्सचं सा होतं तेवढ्या डिस्टन्सवर पी पॉईंट घेतलाय आता पी झेडचा परपेन्युलर बायसेक्टर काढायचा आहे त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन वरच्या साईडला एक चाप आणि खालच्या साईडला एक चाप घेऊ तेवढ्याच डिस्टन्सनी पीवरून त्या चापला इंटरसेक्ट करू आता हे जे दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत ते पॉईंट्स झेड आणि पीपासून इक्वल डिस्टन्सवर आहेत मग आता ह्याच्यातून जाणारी जी लाईन आपण काढणार आहे धिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी झेड पी झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे मीन्स इट इज परपेंडिक्युलर हेअर ऑल्सो बायसेक्ट पी झेड पी झेडला बायसेक्ट करतोय मग ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर इथं इंटरसेक्टिंग पॉईंट घेऊ आपण यक्स नाव यक्स इज इक्विडिस्टंट एक्स इज इक्वी फ्रॉम एंड पॉईंट्स ऑफ पी झेड पी एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टन्स वर आहे मग त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण सांगू शकतो एक्स पी जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच एक्स झेड आहे बिकॉज एव्हरी पॉइंट ऑन द परपेंड्युलर बाय सेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स सो पी एक्स अँड एक्स झेड आर इक्वल मग आता बघा टोटल डिस्टन्स एक्स वाय जेवढा आहे त्याच्यामधून एक्स पी जर मायनस केला तर टू पॉईंट सेवन राहत आहे एक्स पी म्हणजेच एक्स झेड मायनस केला म्हणजे एक्स वाय मायनस एक्स झेड इज टू पॉईंट सेवन ही कंडिशन इथं मेंटेन होती दिस इज कन्स्ट्रक्शन म्हणजे अशा पद्धतीने एक्स वाय झेड ट्रायंगल तयार झाला ज्याचा बेस वाय झेड सेवन पॉईंट फोर सेंटीमीटर आहे बेस अँगल फोर्टी फाय डिग्री आहे आणि रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स टू पॉईंट सेवन येतोय कन्स्ट्रक्शन इज ओव्हर आता याच्यामधलंच दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल बघा कन्स्ट्रक्ट अँगल ए बी सी सच दॅट बी सी बी सी इज द बेस अँड वन ऑफ द बेस अँगल इज हंड्रेड डिग्री अँगल बी हंड्रेड डिग्री आहे अँड ए सी मायनस ए बीज टू पॉईंट फाय सेंटीमीटर म्हणजे गेल्या वेळेस सारखंच रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स दिला टू पॉईंट सेवे टू पॉईंट फाय सेंटीमीटर पण आता मात्र दुसरी साईड ग्रेटर होते कशी आपण ॲक्च्युअल अनालिटिकल फिगरमध्ये पाहू अगोदर बेस घे घ्यायचा अनालिटिकल फिगरमध्ये बेस बी सी आहे विदाउट मेजरिंग बी सी सिक्स सेंटीमीटर बी अँगल हंड्रेड डिग्री हंड्रेड डिग्री नॉर्मली अशा पद्धतीने येईल त्यानंतर रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स मग आता हा डिफरन्सचा जो पॉईंट घ्यायचा आहे तो आता खालच्या साईडला घ्यावा लागतोय बघा त्याच्यामुळे आपण हा जो हंड्रेड डिग्रीचा रे आहे तो इकडं एक्सटेंड केलाय खालच्या साइडला आणि टू पॉइंट फायव्ह डिस्टन्स वर मग खालच्या साइडला का घ्यायचा कारण बघा आता बी साइड असलेलं बी व्हर्टेक्स असलेली साइड ए बी आहे दिस इज फर्स्ट साइड मग ही फर्स्ट साइड आहे ही सेकंड मग सेकंड साइड ग्रेटर व्हायली मग सेकंड साइड जर ग्रेटर होत असेल तर अशा वेळेला जो आपण जे पॉईंट घेतो कॉमन डिफरन्सचा तो खालच्या साईडला घ्यावा लागेल तो आहे टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरवर पी पॉईंट आणि मग हे पी सीच आपण जॉईन केला आता ह्याचा परपेंड्युलर बायसेक्टर आपण काढणार आहोत तो जिथं इंटरसेक्ट होईल बघा आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला क्यू तो इथे इंटरसेक्ट होतोय त्या पॉईंटला नाव ए देऊ ए आणि सी जॉईन करायचे मग बघा आता, आता ए सी ग्रेटर झाली आणि ए बी आता स्मॉलर आहे मग ए मधून आता ए सी जेवढा आहे तेवढाच ए पी होणार आहे कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे पी सीचा मग पी आणि सी या एन पॉईंटपासून ए, ए, ए हा इक्वल डिस्टन्सवर राहणार आहे दॅट मीन्स ए पी इक्वल्स टू सी आणि मग आता ए पी मध्ये ए बी होतोय मग ए पी मायनस ए बी टू पॉईंट फाईव्ह आहे मग ए पी म्हणजेच ए सी दॅट मीन्स ए सी मायनस ए बी टू पॉईंट फाईव्ह येतो मग अशा पद्धतीने सेकंड टाईपचं कन्स्ट्रक्शन आहे मग त्याची अनालिटिकल फिगर ही होईल त्याच्यावरून आता ओरिजिनल फिगर काढू ओरिजिनल फिगर काढण्यासाठी आपल्याला स्पेस लागणार आहे भरपूर इकडल्या साईडला थोडी जागा लागते बेस बेस इस 6 cm, मग आपण त्यानुसार बेस घेऊ अगोदर बेस इज सिक्स सेंटीमीटर मग झिरोच्या मार्किंगपासून सिक्सपर्यंत BC, 6 cm. प्रोटेक्टर प्रोटेक्टर बी, बी सी सिक्स सेंटीमीटर आता प्रोटेक्टर घेऊ प्रोटेक्टर जर ठेवला इथं तर प्रोटेक्टरची व्हर्टिकल मार्किंग जी आहे ती बी पॉईंटवर घेऊ हॉरिझॉन्टल लाईन बी सीवर तंतोतंत मॅच झाली पाहिजे आणि इकडून काउंट करायचं आहे झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी नाईन्टी आणि नाईन्टीच्या पुढं हंड्रेड हंड्रेडची मार्किंग हंड्रेडची मार्किंग केली त्यानंतर बी पॉईंट व्हर्टेक्स किंवा बी एंड पॉईंटपासून त्या मार्किंग वरून रे घेऊ आता इथं जो अँगल तयार होतो दॅट अँगल इज ऑफ वन हंड्रेड डिग्री आता खरं तर हा रे खाली आणखीन आपल्याला एक्सटेंड करावा लागतोय त्यानंतर कंपास मध्ये जो दो दोन साइडचा सा जो डिफरन्स आहे डिफरन्सचा चाप 2.5 पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर वर घ्यायचा आहे बी या व्हर्टेक्सपासून म्हणजे कंपासमध्ये टू पॉईंट फाईव्ह एवढं डिस्टन्स घेऊ हे टू पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्हच डिस्टन्स वर बी व्हर्टेक्स या पासून चाप मारू तिथं येतोय पी पॉईंट त्यानंतर पी आणि सी पॉईंट्स जॉईन करायचे बाय यूजिंग स्केल आता पी सी जो सेगमेंट आहे त्याचा परपेन्युलर बायसेक्टर मिळवायचा आहे त्यासाठी कंपासची निडल सी, सी पॉईंटवर ठेवू निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचे आहे आणि वरच्या साईडला एक चाप खालच्या साईडला एक चाप डिस्टन्स वरून ने पी पॉइंट वरून त्याला इंटरसेट करायचंय इंटरसेट होत नसेल तर परत सी पॉइंट वर जावं लागेल पॉईंट पॉइंट येतोय हा आणि हा पॉईंट इथं त्याच्यावरून त्याच्यामधून जाणारा दोन्ही पॉइंट्स मधून जाणारा रे लाईन काढू आता ती लाईन आणि अगोदरचे अँगलचा रे एकमेकाला इंटरसेक्ट होता तिथं त्या पॉइंटला नाव ए आहे त्यानंतर ए आणि सी पॉइंट्स जॉईन करायचे प्रॉपर्टी ऑफ परपेन्युलर बायसेक्टर परपेंड्युलर बायसेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार ए सी जेवढा आहे तेवढाच ए पी होतो मीन ए सी इक्वल्स टू ए पी मग एपीला बदलून ए पीला असं लिहू शकतो आपण ए बी प्लस बी पी मग आता ए सी इकडं आल्यानंतर मायनस होईल मायनस ए बी इक्वल्स टू बी पी मग ए सी मायनस ए बी म्हणजे बी पी आहे आणि बी पी आपण किती काढला आहे टू पॉईंट फाईव्ह इक्वल्स टू टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे ह्या ट्रायंगलचा बेस बी सी सिक्स सेंटीमीटर वन ऑफ द बेस अँगल इज हंड्रेड डिग्री आणि रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स टू पॉईंट फाईव्ह आहे मीन्स ए सी मायनस ए बी टू पॉईंट फाईव्ह अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं आहे हे दोन टाईप लक्षात आले का बघा बेस अँगल ज्या साईडमध्ये आहे बघा रिमेनिंग टू साईडचा डिफरन्स दिलाय त्याच्यापैकी बेस अँगलचा व्हर्टेक्स ज्या साईडमध्ये असतो ती साईड फर्स्ट साईड असते आणि मग हि तर फर्स्ट साईड स्मॉलर आहे सेकंड साईड ग्रेटर आहे अशा वेळेला खालच्या साईडला बेसच्या खालच्या साईडला म्हणजे तो रे एक्सटेंड केल्यानंतर खालच्या साईडला चाप लागतो लागतोय आणि फर्स्ट साईड जर ग्रेटर असेल म्हणजे ए बी मायनस ए सी जर असेल तर वरच्या साईडला म्हणजे अगोदर केलेल्या कन्स्ट्रक्शननुसार वरच्या साईडला पी पॉईंट घ्यावा लागतोय अशा पद्धतीने हे दोन कन्स्ट्रक्शन आहेत